शेखर दादा खोटं बोलणार नाही. हा बाहेर ना आलाय हे तर खरंच आहे, पण त्यो हितवता हे बी खरंच आहे ना. काय भानगडे ही. ह्यो चिडलाय तरी याची नजर तशी नाही वाटत किळसवानी. खोट बोलायला लाज कशी वाटली नाही तुला? हात धरला मी तुझा, तुझी इच्छा नसताना जबरदस्ती केली होती मी. मी जे झालं ना तेच सांगितलं. हे बघ गौरी, म्हणजे तुझी कोणी आहेस? जर तू गौरी नसशील तर तू इथे का आलीस ते सांग मला, आणि जर तू गौरी असशील तर तू हे नाटक का करतेस याच उत्तर दे. ए चिकन्या, तुझ्या दोन्ही बी प्रश्नांचं उत्तर एकच आहे. मला खरंच नाही माहित मी कोण आहे ते. मी कुठलं बी नाटक करत नाही. हा लवकरच शोधून काढेन मी. आताच निघालास वय शोधाय. काय करायचंय तुला? नाही लगेच निघालास म्हणून विचारलं. आपण एकाच रूम मध्ये राहू शकत नाही. तुझ्यासोबत राहिलो ना तर परत कसले तरी घाणेरडे आरोप करशील माझ्यावर, सगळं खर डोक्यावर घेशील. ही रूम सोडतोय मी. ए चिकन्या, तुला इथं मी जाते. तुझी खोली तुलाच लखलख. काय झालं? राडा झाला इतर राडा. बरं मला सांग, तुला कोणी बघितलं नाही ना? नाही नाही, थोडक्यात वाचलो. निघालोच होतो पण ते जयदीप आणि शेखर जोडगोळी आली तिकडं. टेन्शन घ्यायचं काही काम नाही, मी नि सुटलो बरोबर. शाबास. बरं ऐक, आत्ताशी कुठं डाव रंगात आलाय. पहिलीच झलक बघायला मिळाली. याच्या पुढं पाक येड करून सोडायचं समजनला. गुरुदेव, काळजी करायचं काही काम नाही. त्यांचं डोसकं पार भांजाळून सोडतो बघा मी. मी बोलते, मी बोलते. पी करून येणार फोन. हात कशा पैकी खेचते बाबा. माझ्या बावड्या वरदा, काय र इतक्या दिवसाच्या गॅपनं एंट्री मारलीस, पण पहिल्या सीन मध्ये सगळ्यांची इट्टीच गुल करून टाकलीस की तू. आता बघ पुढं सगळं चांगलंच होणार आहे. ती गौरी नाही म्हणजे जे कोण आहे ती, ती आणि तो जयदीप दोघांना बी घरात ठेवत नाही मी. आणि मग काय, मग आपलंच राज्य आहे की घरात? आपलं. हा म्हणजे तुमचं. आणि एकदा का आमचं राज्य आलं तर तुझी वाट मोकळी परत या घरात यायला. बर बर बर, चला आता वाद झालं, जास्त वेळ बोलायला नको, ठेवतो बर का. नाही 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 नाही, काय तर गडबड आहे. ती पोरगी जेव्हा पहिल्यांदा पळत आली ना तेव्हा नंदिनीला माई म्हणाली, आणि नंतर मग परत घारे घारे घारे. काय का नाही काय तू आई, तू पण ना सुतावरनं डायरेक्ट स्वर्गच डन करून टाकतेस. अगं सगळेच त्यांना माई म्हणतात, ते ऐकून ऐकून गेलं असेल तिच्या तोंडात ना निघून. त्याचा अर्थ असा नाही ना होत का ती खरी गौरी आहे. ते बी आहेच ग, पण केवढी घाबरली होती ती सौताच्या नवऱ्यानं हात धरला म्हणून. अगं पण ती नवराच मानत नाही ना त्याला. कशी मानत, ती गौरी नाहीच आहे ना. तेच सांगायले मी तुला. हे समज सोड, चुकून हा म्हणजे चुकून ती खरी गौरी असल तरी बी तिला स्पर्श कळला नाही सौताच्या नवऱ्याचा. मग बघ आता तूच कसा ओळखणार ती स्पर्श, कारण तो तिच्या नवऱ्याचा नसणारच, तो माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा असणार, माझ्या अनिलचा. झोपलीस काय झालं? माई
त्या जयदीपचं ना मला काहीच कळना झालंय. घटक्यात असं वागतोय तर घटक्यात तस का ग? आता काय परत केलं का त्यानं? अहो मगाशी इतकं वाईट वागणारा जयदीप आता अचानक शहाण्यासारखं वागायला लागलाय. खोली सोडून चालला होता. काय वय आणि असं बोलत होता जसं त्यानं काही केलंच नाही, त्याची काहीच चूक नाही. ह्यो जो काय गोंधळ चाललाय ना तुम्हाला तर काहीच कळना झालंय. अग आपल्या डोळ्यासमोर तर शेखरराव आणि जयदीप आले की बाहेर ना, तेच तर मला बी कळना झालंय ना माई. का असं झालं असल? मला घाबरून बाहेर पळवून लावलं आणि मग तो बाहेर गेला आणि परत आत आला. आणि आता सासूतपणाचा आव आणायलाय. मी त्याला म्हणलं तू झोप तुझ्या खोलीत, मी बाहेर जाते, म्हणून मग इथं आले. थांब आत्ता जाऊन त्याला जाप विचारते. माई थांबा, अहो काय विचारणार तुम्ही त्याला? आणि तो तरी काही कबूल करणार का? पण हा आता इतकं सगळं झाल्यावर मी त्या खोलीत झोपू शकत नाही. अगं पण मगाशी तुला घाबरवून पळवून लावणारा जयदीप आता एकदम खोली सोडायला तयार झालाय. त्याच्याही विचित्र वागण्याचं कारण नग काय विचारायला त्याला? वय माई पण आपण मगाशी विचारलं होतं ना, काय झालं बघितलं ना तुम्ही, परत तेच म्हणार. जाऊ द्या मी झोपते इथं, लई जागा आहे, काही बिघडत नाही माझं. हे जे काही करायला ना तो ते कोणाच्या तरी सांगण्यावर न करायलाय. आणि आता ज्यांच्या इशाऱ्यावर तो नाचायलाय त्यांनाच नाचवायची येळ आली. चल माही राहू देत ना. आता मैदानात उतरलोय ना आपण, मग लढाई सोडायची नाही. चल तर काही म्हणा पण जाऊ बाई, या टायमाला माझ्या भावड्यानं एक नंबर काम केलेलं आहे बरं का. काय सॉलिड मास्क बनवलाय, कुणालाच ओळखाही येत नाही. आपण फसतोय तर जाऊ बाई, तुम्हाला सांगते ही कनई फायनल मॅच असणार आहे. तुमच्या अख्ख्या कबड्डीच्या टीमला जे करता आलं नाही ना त्यो माझा भावड्या एक हाती करणार आहे. या सगळ्या गेमचा त्योच मॅन ऑफ द मॅच असणार आहे. ए बाई तुझ्या त्या मॅन ऑफ द मॅच ला मैदान मी दिलंय, टीम बी मी जमवली, स्ट्रॅटेजी बी मी आखली आणि स्पॉन्सरशिप माझ्या पप्पांनी दिली. तुला वाटते तितकं सोपं काम नाही ते. मास बनवणं, जयदीपच्या कपड्यांसारखे सेम टू सेम कपडे तयार करून आणणं खायचं काम नाही. ले खर्चिक आहे ते सगळं. कोण असलो या टायमाला? ते दुसरं कोण असणार, आमचं हे असणार. जाऊ गड. हा जाऊ बाई. हा जाऊ बाई. काय काय ग, बापाचं घर आहे वय तुझ्या, ये कधी पण यायचं दार ठोठवायचं नाही तर काय घरे. माई आज तुम्ही बी हाय वय वय का धाकल्या सुनबाई बी हायतच की तुझ्या सोबत? काय चाललं होतं तुम्हा दोघींच? आमचं काही नाही, ते जरा जाऊबाईंच डोकं दुखत होत तर डोक्याची गोळी द्या आली होती मी त्यांना. हा अस मल्हार कुठं आहे? हे असेल इथंच कुठं तरी आले. काय झालं माई? मल्हार आजपासनं ही गौरी तुमच्या खोलीत झोपणार आहे. हा काय? हा अव हे ध्यान हिथं झोपलं तर आमचं हे कुठं झोपणार? तो झोपल की जयदीपच्या खोलीत? पण हिला हिथं कशा पाहिजे झोपून घेऊ मी? तेच की गेस्ट रूम आहे की आपल्याकडं. हा ए चितुंद्रे
पाटीत खंजीर आणि बिनवासाची सुगंधा. त्यांना काय तुझ्या खोलीत पाठवू वय झोपाय दरवळत दरवळत. नग 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 माई, हिची व्यवस्था करा की दुसरीकडे कुठेतरी. अहो तिला झोपू द्या इथं, मी झोपतो की ज्या सोबत. आवर गप बसा तुम्ही, असू दे. अव हिथं कशा पाहि ना, म्हणजे हे काय शहाणी आहे वय हिथं झोपून घ्यायला तिला. ए माझ्याशी नीट बोलायचं. नाही बोलणार, काय करणार आहेस. थांबा थांबा असं भांडू नका. शालिनी तू जरा समजूतदारपणा दाखव की. अग थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे. उगा कशाला वाद घालायचा म्हणते मी. काय रे मल्लार. होय माय, माझी काय बी हरकत नाही. अव अहो ह्या गौरीची अवस्था बघताय ना तुम्ही. अहो हिला काय बी आठवत नाही, मग ही कशी झोपल जाय याच्या रूम मध्ये. म्हणजे एखाद्या परपुरुषासोबत झोपल्यासारखं वाटल ना तिला. मायने बी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतलाय ना, त्यामुळे झोपू दे हिला इथं, मी झोपतो जयासोबत. शिंकळलेला एकदम बराबर बोलायलाय. गुड. ठीक आहे मग मल्लार, तुझा झोप निवांत. होय माय. हा आता सगळं कसं व्यवस्थित झालं. मी बी जाते झोपते. हा आणि गौरी उगा शालिनीला त्रास द्यायचा नाही. काय हा नाही, मी सवतावून तर नाही देणार, पण जर हिनं दिलं ना तर मी गप्प बसणार नाही. आता मी काय बोलणार नाही का. जा तू. सौबाई ऑल द बेस्ट बर का. तिला दे, तिची धडगत नाही आता. काय घालू वय. माई 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 थांबा माई. काय झालं माई. अहो काय चाललंय काय तुमचं. माझी त्या पोरीचं ऐकायलाय तुम्ही. अहो तिच्यावर तर तुमचा विश्वास नाही ना. मग अर्देवा पाय लयच दुखायले हो माझे. आज होळीमध्ये खूप नाचले ना मी. जरा बसून बोलू. हा मी काय म्हणत होते. विश्वास माझा तिच्यावर विश्वासच नाही हो. म्हणून तर तिला मी शालिनीच्या खोलीत झोपून आले. आता काय सांगू, जयदीपच्या खोलीत आज ती झोपायला तयारच नाही. म्हणली मी हॉल मध्ये झोपणार. आता मला सांगा हॉल मध्ये तिच्यावर लक्ष कोण ठेवणार. तुम्ही जागणार का रात्रभर. नाही नाही नग नग नाही ना. रात्रीची उठून दरवाजा उघडून बाहेर गेली, पळून गेली, गायब झाली, मग जबाबदारी कोण घेणार तिची. तुम्ही बघितलं माई, हे असं काही ना माझ्या खुळीच्या ध्यानातच येत नाही हो. तेच तर. म्हणून म्हणून मी तिला शालिनीच्या खोलीत झोपवलं. कस आहे शालिनी तिच्यावर व्यवस्थित नजर ठेवल. काय सॉलिड आयडिया काढली तो माई तुम्ही. एक नंबर आयडिया आहे बर का. मग हो जयदीप भाऊजींच्या खोलीत न झोपण्याचं नाटक त्यासाठीच केलं असेल तिनं, हॉलमध्ये झोपाय मिळावं म्हणून. आणि आता तेच तिच्या अंगाशी आलं. वय पण बरं झालं माझं जागरण कमी होईल. जाऊ बाई ठेवतील की तिच्यावर पारा. आता तुम्ही जावा जावा झोपा निवांत. माई तुमच्यामुळे निवांत झोपाय मिळणार आहे बरं का मला. आंबाबाई काय गुणाच्या सासूबाई पदरात टाकल्यास ग. सात जन्म ह्याच सासूबाई मिळू दे मला. अरदेवा तुमच्या बरोबर हिथं एक जन्म काढायचा म्हणजे सगळं लई चांगलं झालं. जावा जावा एकदाच्या हा झोपा. गुड नाईट माई. गुड नाईट. गुड नाईट.
गेली पिढा एकदाची. आता कोण कुणावर पहारा ठेवतंय कळलंच तुम्हाला. काय भारी भारी कापड आहेत ग तुझ्याकडं? माई गेल्यात आता, निघतो भी इथन, मला लई झोप आली. मग गेली म्हणून काय झालं? तिनं मला इथं झोपाय सांगितलंय. हे तर नाही झोपू शकत तू, निघ. थांब, तिला परत बोलवते. हे तिथं झोपायला जाग आहे वय. ये बाकी एकदम बराबर बोललीस तू. जागा तर कराय पाहिजे ना, आपण दोघी एकत्र खाटीवर झोपू शकत नाही. होय ना? काय नाही, दुसरं हात रुन आहे. आय झाली की जागा एकदम नीट टाकले. आवडले बर का मला, सावताची पायरी सावताच ओळखली. पांघरून लागेल ना वय. देती गे. अगं थांब, आता काय दार उघड आहे, तशीच झोपणार आहे सोय. लाव की ते. थांब. आता काय ग, तू इथं झोपायच? मी इथं झोपायचं? हे घर माझ आहे आणि ही खोली बी माझी आहे. असल ना, ही खोली असल तुझी, पण ही खोली ज्या घरात येते ना, ते घर त्या घारीच आहे. आणि तिनं मला इथं झोपाय सांगितलं. तेव्हा खाली झोपायचं असेल तर झोप, आता खोलीच्या बाहेर जा. नाही झोपणार मी. शेर पांघरुनात. हे बघ, मला खाली झोपवते. छान येसीची हवा सुटली आहे, मस्त झोप लागल. जाऊ बाई, झाली का झो? काय बघायले मी. वा जाऊ बाई वा, याला म्हणतात शेरा सव्वा शेर. मानलं मानलं तुम्हाला, मानलं गुरुदेव. आणि तू ग, तुझी नुसती आपली तोंडाची वाटवाट 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 काय म्हणतेस तुम्हाला? चिचून रे काय, मेकअपचं दुकान काय? तू नुसता बोलतच रा, पण बघ आमच्या जवळनी करून दाखवलं. केलं का नाही तुला जमिनीवर आडव? जवळ करत करत मानलं बर का तुम्हाला, खरंच मानलं. पण आता ले झाली तुझी झोप, तुला ना जाग करायची येळ आलेली आहे. ए भावाने वट टावळे वट.
कशी नाही उठायची ही? थांब ए भवाने, अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.